चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून महाविद्यालयातील प्राध्यापकांसह 11 जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पीडित युवती ही शासकीय अभियांत्रिकीची विद्यार्थिनी होती. तिने 6 डिसेंबरला रामनगर पोलिसात लैंगिक शोषणाची तक्रार दिली. हे प्रकरण 2011 मधील असून ती 8 वर्षापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना काही प्राध्यापकांनी लैंगिक शोषण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी 376 अनन्वयक गुन्हे दाखल केले. यात काही प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. एका तरुणीने आमच्याकडे कंप्लेंट केली की 2011 ला एका महाविद्यालयात शिकत असताना तिथील काही प्राध्यापक लोकांनी तिचं लैंगिक शोषण केलं. तर त्याप्रमाणे जी तक्रार ज्यांनी दिलेली आहे ते तसं आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कायदेशीररित्या तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेने मात्र शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.